आहार बनवणारी तशी असावी, आहार बनवणारी सुद्धा शुद्धता असावी तिच्याकडे, नाही तर मग पीठ मळायचं काम चालू, नवऱ्याला शेतीचं काम चालू, आला का पाच येजेकडे साऱ्या गावात हिंड तुम्ही आला, परिणाम अन्नावर झाला, परिणाम अन्नावर झाला, खाल्ल्यानंतर रक्त आणि रक्तापासून विचार आहे. आपला मालक आपलं पूर्व नेमकं काय खातं, बनवणारी कशी आहे, बनवत असताना तिचे विचार कसे आहे, तुमच्याकडे ती मिस्त्री लावी ते का कोटाची भाजलेली मिस्त्री, बऱ्याच बाया आमच्या तिकडे ते भाजलेली मिस्त्री लावी देत, जरा तोंड काळे भांगर करायचं मग वाचा 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 पीठ मळायचं, थुकायला आली गेले की तिकडे बेसिंग मध्ये तेवढ्यात दूध उतू गेलं तर तिनं फुकलं. सारी आकुटाची राख का दुधाच्या सायोर, तेवढ्यात तांबे बाबा तिथे गेला, ते म्हणले ये बाया बाबा आहे का मी लहा, ते म्हणे खात बोल शिक भाकर, मिळलं त्वा जर मला भाकर खाऊ घातली मा डोक फिरे. ज्या घरामध्ये असे नशिली पदार्थ मिश्री लावून स्वयंपाक बनवणं हे ते करणं, जर ज्या घरामध्ये जर नित्यनेमाने चालत असेल तर मला सांगा तिचं पोरग क्लास वन होईल, क्लास टू होईल, एसपी होईल, कलेक्टर होईल, खासदार होईल, कामगार होईल का भंगार गोळा करील, होईल काय ते, एखादी सायकल घे बिगर मरगडची, त्याला मागचे ड्रॉपर बॉल नाथ खुळा, पुढचे ड्रॉपर बॉल वर पाचची, मागून कॅरेजला फुटक्या फाटलेल्या गोळ्या, त्याच्यात फुटके पैप बारेचे नट फ्लॅनचा पोरचे भरायची पत्री जुना पुराना फाटलेलं तुटलेलं घेतो भंगार वाले भंगार पुढचा भोंगा. हे करेल आपलं पोरग हे करील, म्हणून सावध व्हा, सावध झालो सावध झालो.